Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। उठा उठा अण्णा, रावसाहेब नगरकर हे मला वडिलांच्या समान आहेत। पण वडील नाही तुझे, मी बाप आहे तुझा, लक्षात ठेव। हे मला माझ्या बापापेक्षाही मोठे। आणि त्यांच्याशी असं वागायची हिम्मत कशी केली तुम्ही? लाज वाटली पाहिजे तुम्हाला माझा बाप म्हणून घेण्याची। तुम्ही त्यांना तुमची चप्पल चाटायला लावली? कुठून आणता एवढा द्वेष? कुठून आणता? इथं त्या देवी आईची तरी थोडीशी भीती बाळगा ना रावसाहेब। तुम्हाला कळतंय का तुम्ही कसं वागताय? तुम्हाला आम्हाला संपवून टाकायचं ना? ठीक आहे, आजपासून हा उंदीर मांजराचा खेळ आपण बंद करूया। तुम्ही आमचा जीव घेऊन टाका। युवराज, आज जा रॉकेलचा डब्बा आणि माचिस घेऊन। आज मी स्वतःला झाडून घेतो। आज झाली तुझी नाटक, कळलं ना? शांत बसायचा, आता या पुढे मी तमाशा करणार आणि तुम्ही फक्त बघायचं। तू कोणासमोर बोलतेस कळते का तुला? समजतंय? ते फक्त आम्हा दोघांना एकटं सोड। बाप काय असतो बघायचं? हा जो आहे ना ह्याला बाप म्हणतात। आपली ऐपत नसताना फक्त आपल्या मुलीच्या आनंदासाठी स्वतःच्या जीवाचं रान करतोय। जो आपल्या मुलांच्या आनंदासाठी, त्यांच्या सुखासाठी कोणताही त्याग करायची तयारी ठेवतो ना, त्याला बाप म्हणतात। बांगड्या नाही, अरे एक बाप आपल्या मुलीसाठी काय करू शकतो याची जाणीव आहे। हे बघा,
प्लीज मला माफ करा, म्हणजे मला चुकीचं नका समजू. मी दादांचा प्रत्येक शब्द पाळतो कारण दादा माझ्यासाठी गुरुस्थानी आहेत. मला त्यांचा हेवा वाटतो आणि मी त्यांचा जास्त आदर करतो. म्हणून तुमचा जो काही अपमान झाला त्यासाठी माझा पाठिंबा आहे असं अजिबात नाहीये. प्लीज असं काही समजू नका. जे काही झालं ते चुकीचंच होतं. म्हणून मी स्वतः दादांशी बोललो, त्यांना म्हणालो की आत्मारामचं कुटुंब म्हणजे हे मुक्ताचं कुटुंब, म्हणजे आपलंच कुटुंब नाही का. मग त्यांना असं आपल्या दारातून मन दुखावून घालून देणं हे काही बरोबर नाही. अशाने आजवर जो काही आपण दानधर्म केलाय त्याच्या पुण्याला काहीच अर्थ नाही राहिला. आजवर आमच्या दारातून कोणीच रिकाम्या हाताने कधी गेलं नाही हो ना सारंग. म्हणजे तुळशीचं पान का असे ना हातावर असायचंच. आणि आज आत्मारा तुमच्या कुटुंबियांना असं निराश होऊन जाताना पाहिलं आणि मला ते काही पटलं नाही. अच्छा काय म्हणाले ते? अरे ते माझ्यावर ओरडले, चिडले, पण त्यांना माझं म्हणणं पटलं आणि म्हणूनच ते तुम्हाला भेटायला इथं येत आहेत. माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरंच सांगतोय आता दादा इतक्यात येतीलच, तोपर्यंत मी तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करतो. हा नाही आता घास पण गिळवणार नाही आम्हाला. आम्ही थांबतो पण जास्त येळ लावू नका. स्वतःच्या जीवाचंच वजन वाटायला लागले आता. पण मोठे मालक इथं आम्हाला भेटायला नाही आले तरी चालन. मालक आहेत ते आमचे, आमचा काही राग नाही त्यांच्यावर. आत्माराम हे तुमचं झालं पण दादांना वाईट वाटत असेल आणि तुम्ही जर असं निघून गेलात तर त्यांचं मन त्यांना खात राहील, हे बरोबर आहे का? मला काय वाटतंय सारंग, थोडा वेळ यांना प्लीज आराम करू दे. तुम्ही आराम करा, मी येतो. आणि सारंग आजीकडे जाशील का? अरे आजीला तुझी जास्त गरज आहे. प्लीज तुम्ही आराम करा, हां मी येतो, दादा येतील. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.